गुड मॉर्निंग. आज आहे आमचा कोइंबतूर मध्ये दुसरा दिवस आणि आता वाजले सकाळचे 9:15. आम्ही निघालो आहे नाश्ता करायला आणि काल रात्री इकडे पोहोचलो, संध्याकाळी पोहोचलो आम्ही 6 वगैरे वाजता. चल, तर भरपूर पाऊस होता, अगदी मुंबईसारखी सिच्युएशन झाली होती. आमची गाडी फसली, आमच्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आणि जवळपास 1.5 फूट पाणी रस्त्यावर होतं. चल चल चल. तर काल रात्री आम्ही कुठेच नाही जाऊ शकलो, तर आज आता एक्सप्लोर करतो आहे. आधी आता नाश्ता करायला जातो आहे आणि त्याच्यानंतर मग आदियोगी सेंटरला जाऊ. चला हळू. आमच्या नाश्त्यात होतं इडली सांबार, वडा, पुरी भाजी, नारळाची चटणी, वॉटरमेलन ज्यूस आणि खरबूज. असा सगळा हा मस्तपैकी गरम गरम पोटभर आम्ही नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. तर मेन कोइंबतूरपासनं जे ईशा योगा सेंटर आहे ते आहे 30 किलोमीटर. आणि तुम्ही बँगलोर, दिल्ली, मुंबई, चेन्नई कुठूनही आले तर कोइंबतूरला यायला तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट आहे. तर तुम्ही तिथून कोइंबतूरवरनं मग 30 किलोमीटर अंतरावर ईशा योगा सेंटर असल्यामुळे इकडे डायरेक्ट बसेससुद्धा अवेलेबल आहेत. तर रस्ता खूपच छान होता आणि सगळीकडे हिरवळ, पहाडं आणि नारळाची शेती असं सगळं होतं. खूप छान मस्तपैकी पाऊस पडल्यामुळे हिरवं हिरवं होतं सगळं. हे इकडे नारळाची शेती होती आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं निसर्गाच्या सान्निध्यात हे ईशा योगा सेंटर आहे. तर आता आपण पोहोचतोच आहे तिथे. इकडे आम्ही पोहोचलो ईशा योगा सेंटरला आणि खूप छान असं एंट्री घेतानाच मस्त वाटत होतं. आणि सगळ्यात नवलाईची गोष्ट ही होती की याच्या सगळीकडनं पहाड आहेत आणि त्याच्या मधात ही सपाट जमीन आहे आणि खूप सुंदर असं डेव्हलप केलेलं आहे. जराही कुठे कचरा नाही, काही नाही, घाण नाही. खूप सुंदर असं वातावरण पण होतं आणि छान मेंटेन पण केलेलं होतं. इकडे पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे आणि 30 रुपये पार्किंग चार्जेस होते जे फास्टॅग थ्रूच कट झाले. काही वेळ लागला नाही पार्किंगमध्ये गाडी न्यायला. खूप मस्त व्यवस्था आहे आणि इथे एंट्री घेतल्या घेतल्याच आम्हाला आदियोगीचा स्टॅच्यूसुद्धा दिसला. तर अगदी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. आणि आम्हाला अगदी म्हणजे 13 वर्ष झाले इकडे तमिळनाडूमध्ये राहून, पण इकडे यायचा चान्स नव्हता आला. तर इकडे कोइंबतूरला आल्यानंतरही पावसामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन होतं की इकडे यायला मिळेल की नाही. तर ते पण छान आमच्या नशिबात होतं आणि आम्ही फायनली इकडे पोहोचलो. आता आम्ही पोहोचलो आहे इकडे आणि खूप छान वातावरण आहे. आमच्या नशिबात होतं अगदी दर्शन, त्याच्यामुळे यायला मिळालं आहे. पार्किंगवरनं इकडे थोडेसे हे पायी चालायला भरपूर अंतर आहे, पण माहीत नाही पडत त्या एक्साइटमेंटमध्ये. आणि मी इथे यांना हेच विचारत होती की तुम्हाला कसं वाटत आहे फायनली इथे पोहोचल्यावर. आणि भरपूर गर्दी पण होती आणि आमच्या या हिरोईनी दोघीजणी अगदी एक्साइटेड होत्या की काय नवीन ठिकाणी आलेलो आहे वगैरे. आणि डिस्टन्स पार्किंगपासनं स्टॅच्यूपर्यंत जायला भरपूर असल्यामुळे इकडे वॉटर कूलर पण लागलेले होते. मधामधात वॉटर कूलर आहेत. तर असं सगळं छान व्यवस्था आहे. इकडे पोहोचल्यावर आम्ही स्टॅच्यूच्या जवळ पोहोचल्यावर अजून म्हणजे वेगळं वाटत होतं. अनबिलिव्हेबल आहे ही मूर्ती. आणि त्याच्यानंतर बाकी लोक पण सगळे बरेच असे वेगळ्या वेगळ्या पोज देऊन सगळे फोटो काढत होते. प्रत्येकाच्या हातात कॅमेरे होते. आणि इकडे छोटं जे हे इकडे मंदिरसारखं केलेलं आहे त्यांनी, तिकडे आहे महादेवाची पिंड. तर तिकडे फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर आम्ही तिकडे आधी त्या रांगेत गेलो आणि इकडे आधी तर इकडे आलो, मग परत तिकडे गेलो आणि रांगेत गेलो. त्याच्यानंतर तिथे 10 रुपये 20 रुपये काहीतरी देऊन तिथे अभिषेक करायसाठी तिथे त्या एका याच्यात लोट्यामध्ये ते पाणी देतात. तर ते आपल्याला अभिषेक करायसाठी तिकडे आतमध्ये नेता येतं. मग आम्ही अभिषेक करून तिथून फोटो वगैरे काढले आणि नंतर मग परत पार्किंग साईडला गेलो. तर इकडे आम्हाला माहीत नव्हतं की आदियोगीच्याच तिकडनं पुढे जाता येतं.
तर आम्ही आधी इकडे आलो आणि मग इथे ह्या लोकांनी टी शर्ट वगैरे घेतले, ह्यांनी काव्यानी आणि समायरानी, तर तिघांनी टी शर्ट चेंज केले आणि मग आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलनी निघालो. तर इलेक्ट्रिक व्हेकलचे चार्जेस पण अगदी नॉमिनल आहेत, 10-10 रुपये आहे. आम्ही परत स्टॅच्यूकडे जायला निघालो आणि त्याच्यानंतर मग स्टॅच्यूपासनं परत दुसरीकडे जिकडे ध्यानलिंग आहे तर तिकडे पोहोचायसाठी इकडे बैलगाडीची सोय केलेली आहे. तर बैलगाडीचे सुद्धा चार्जेस हे 10-10 रुपयेच आहे आणि अगदी 5-5, 10-10 मिनटांच्या अंतरावर आपलं वेळेच्या यांनी बैलगाडी अवेलेबल आहे. इलेक्ट्रिक व्हेकलचं पण तसंच आहे, बिलकुल जास्त वेट नाही करावं लागत आणि पायी चालण्यासारखं नाही, लहान लेकरांना घेऊन अगदी पायी नाही चालू शकत, एरिया खूप मोठा आहे. तर म्हणून आम्ही बैलगाडीचंच प्रिफर केलं आणि पहिल्यांदा काव्यानी पण बैलगाडी बघितली. थोडीशी वेगळी बैलगाडी आहे आपल्या वेळेसच्या, म्हणजे किंवा अजूनही काही खेडेगावांमध्ये जशी आहे तशीही नाही आहे, थोडीशी ॲडव्हान्स आहे. तर तेच आम्ही बैलगाडीचं एन्जॉय करत होतो आणि तिकडे मग पोहोचलो. इकडे आम्ही आलो रेस्टॉरंटला, आतमध्येच रेस्टॉरंट आहे. आम्हाला प्रसादाची वेळ माहीत नव्हती तर आम्ही थोडंसं लेट पोहोचलो, तर ते तर बंद होऊन गेलं होतं. तर आम्ही इकडे रेस्टॉरंटला आलो. इकडे सेल्फ सर्व्हिस आहे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये सगळं अवेलेबल आहे आणि आम्ही भाजी पोळी डोसा वगैरे कर्ड राईस असं सगळं ऑर्डर केलं होतं आणि खूप टेस्टी होतं. आणि 60 रुपयात भाजी पोळी आणि रायता वगैरे असं जेवण, पोटभर पोळ्यांची साईजही तुम्ही बघू शकता, चांगल्या झपाट्या पोळ्या होत्या आणि टेस्टी होतं. तर इकडे आम्ही पोटभर जेवलो आणि त्याच्यानंतर मग ध्यानलिंग आणि लिंगभैरवी हे दोन मंदिरं आम्ही तिकडे केले. तर आम्हाला आयडिया नव्हती की तिकडे मोबाईल नेता येईल की नाही. आम्हाला आधी कळलं की इकडे लॉकरमध्ये ठेवून द्यावे लागतात, तर आम्ही आमचे मोबाईल्स ठेवून दिले होते. पण नंतर आतमध्ये गेल्यावर काही जणांच्या हातात दिसले तर तिकडे एक वेगळं लॉकर होतं, तर ते एकदा तुम्ही गेलेत तर इन्क्वायरी करून घ्यायची व्यवस्थित. आणि आतमध्ये सूर्यकुंड आणि चंद्रकुंड असे दोन कुंड आहेत. तर सूर्यकुंड हे जेंट्ससाठी आहे. तिकडे 3 महादेवाच्या पिंडी आहेत आणि साधारण 1-5 फुटाचं असेल ते कुंड. तर तिकडे जाऊन कुंडामध्ये दर्शन घेऊ शकतात, आंघोळ करून तिथे त्या कुंडामध्येच ते महादेवाच्या पिंडी आहेत. तर धबधब्यासारखं केलेलं आहे आणि ते सूर्यकुंड जे आहे ते जेंट्ससाठी आहे आणि चंद्रकुंड जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी आहे, ते लेडीजसाठी आहे. तर लेडीज पण अशा पद्धतीने आंघोळ करून दर्शन घेऊ शकतात आणि जेंट्स पण. तर आम्ही तिकडनं नंतर ध्यानलिंगाच्या ह्याच्यात गेलो. तिकडे खूपच सुंदर, अगदी खूप छान वातावरण होतं, शांत एकदम, आणि मेडिटेशन करण्याचं खूपच सुंदर होतं. तिकडे लहान मुलांमुळे थोडंसं मला तर नाही बसता आलं, मी समायराला घेऊन बाहेर येऊन गेली नंतर. तर तिथे असं आहे की कमीत कमी 15 मिनटं तर तुम्हाला बसायचंच आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किती पण वेळ बसू शकता. तर ते मेडिटेशनसाठी एकदम बेस्ट आहे, खूप छान शांत आणि मस्त वाटलं. तिकडून आम्ही निघालो. नंतर भरपूर पाऊस पडला होता आणि आम्ही मग असं बैलगाडीतनं आलो वापस आणि नंतर मग निघालो. तर इकडे आभाळ वगैरे सगळं खाली आलेलं होतं पहाडांच्या मधात, वातावरण खूप छान झालं होतं. पाऊस येऊन गेला होता, लगेच थांबून गेला मग. तर खूप छान वातावरण होतं आणि आम्ही मग इथून निघालो. आम्ही साधारण 1.5 तासात इकडे पोहोचलो होतो कोईम्बतूरला. आम्ही सकाळी 11:30 गेलो आणि 5 वाजता निघालो तिथनं. तर 5:45 दरम्यान आम्ही कोईम्बतूरला येऊन गेलो होतो. पूर्ण दिवस लागतो ईशायोगा सेंटर बघायला. तर जेव्हा पण तुम्ही टूर काढाल तर पूर्ण एक दिवस ईशायोगा सेंटरसाठी ठेवा, आवर्जून अगदी तिथे जा आणि खूप छान बघण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कोईम्बतूरला आल्यानंतर लुलू मॉलला आलो. तर तो ॲक्च्युली आम्हाला लुलू मॉल म्हणजे जसा केरळचा आहे तसा वाटला होता, पण हा तसा नाही आहे, हे हायपर मार्केट आहे.
तर इकडे पण आम्ही अगदी पोहोचलो पार्किंगमध्ये आणि धुवाधार पाऊस सुरू झाला, तर आम्हाला 15 मिनटं तर इथे बाहेरच थांबावं लागलं आणि इकडे आतमध्ये नंतर पाऊस थांबल्यानंतर गेलो. तर ॲज युजल मोबाईल अलाउड नव्हता, मी थोडंसं 1-2 क्लिप घेतल्या आणि मग त्यांनी सांगितलं की इकडे व्हिडिओ आणि फोटोज अलाउड नाही आहे, पण इकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, ग्रॉसरी, व्हेजिटेबल्स, बेकरी प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक आयटम्स, मोबाईलचे सगळे, मेकअप आणि स्टेशनरी, मुलांचे खेळणे, खूप भरपूर कलेक्शन आहे आणि प्रत्येक याचे 50-50 प्रकार असतील, इतकं मोठं मार्केट आहे हे हायपर मार्केट. तर इकडे पण एकदा नक्की व्हिजिट करा. आम्ही लुलू मॉलनंतर 7:30-8 निघालो आणि ॲज युजल आमच्या A2B रेस्टॉरंटला आलो आणि आमचं नेहमीचं पुरी भाजी डोसा हे ऑर्डर केलं, कारण साऊथ इंडियामध्ये नॉर्थ इंडियन फूड हे खाण्यात काही मजा नाही, नॉर्थ इंडियन टेस्ट मिळत पण नाही आणि ह्यांचं खायला जी मजा येते, टेस्ट असते, ती मग नॉर्थ इंडियात नाही मिळत. तर आम्ही नेहमी हेच ऑर्डर करतो आणि चहा पिऊन मग आम्ही हॉटेलला जायला निघालो. तर परत पाऊस आम्हाला सुरू झाला होता आणि साधारण 9-10 मिनटाच्या अंतरावर आमचं A2B हॉटेल होतं. तर आम्ही निघालो इकडनं आणि आजचा दिवस हा असा सुंदर गेला, अविस्मरणीय दिवस, अगदी खूप छान वाटलं ईशायोगा सेंटरला जाऊन. आणि तुम्ही जर इकडे याल तर नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल, पूर्ण दिवस एक ईशायोगा सेंटरसाठी काढून ठेवा. आणि इकडे आम्ही फायनली आमच्या हॉटेलला व्यवस्थित पोहोचलो, पाऊसनंतर आम्हाला काही असं टेन्शन नव्हतं मग. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.